चंद्रपुरातल्या हवेली गार्डन्स परिसरातील शर्वरी कुंकरच्या खिडकीत चिमण्यांची अशी लगबग दिसून येते. उन्हाळ्यामुळे मैदानी खेळ बंद होतात, मग घरातले बैठे खेळ किती खेळणार असा प्रश्न पडतो. अशा वेळी मग खिडकीतून बाहेरचं जग न्याहाळताना शर्वरीला दिसले ते पक्षी. वाढत्या तापमानातही आपल्या पिलांसाठी राबणाऱ्या पक्ष्यांची गंमत ती न्याहाळत होती आणि त्यातूनच तिला या पक्ष्यांसाठी खिडकीत पाणी ठेवण्याची कल्पना सुचली आणि तिनं वडिलांकडे हट्ट धरला आणि खिडकीत चिमण्यांसाठी पाणी ठेवायला मातीची भांडी खरेदी केली. स्वतः कलावंत असलेल्या शर्वरीच्या बाबांनी ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला व्यवस्था करून दिली. सध्या खूप कडक उन्हाळा आहे म्हणून पक्ष्यांना तहान भूक लागते म्हणून आम्ही त्यांना दाणा पाणी देतो म्हणून मला खूप आनंद होते. सगळीकडे पाण्याची टंचाई प्रचंड भेडसावत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाखरांची अबाळ होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या घरी पाखरांसाठी पाणी आणि त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली आहे. खरं म्हणजे शर्वरीला पाखरांचा फारच लळा आहे, त्याच्यामुळे तिचाही यात सहभाग असतोच. दररोज ती सकाळी पाखरांसाठी दाणा आणि पाणी टाकते. अपार्टमेंट असो वा घर, बंगला असो वा चाळ, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी तुम्ही केलेली अशी सोय तुम्हाला देऊन जाते ते आंतरिक समाधान. बाप केवळ समाधानाचीच नाही तर ज्यांचे हात अशा कामासाठी उद्युक्त होत नाहीत त्यांनी या चिटुकल्या शर्वरीची धडपड पाहून धडे गिरवण्याची गरज आहे आणि म्हणूनच हा घास पक्ष्यांसाठीच नव्हे तर माणूस असण्यासाठीही आहेच. आशिष अंबाडीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.